स्पोर्ट्स परफॉर्मन्स एनहान्सिंग अॅनालिटिक सिस्टम ही संकल्पना प्रथमच शालेय स्तरावर ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलने केली असून शाळेतील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे असं मत भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांनी व्यक्त केलंय. फुटबॉल हा भारतामध्ये वेगाने वाढणारा खेळ आहे. खेलो इंडिया कार्यक्रमाच्या अनुषंगाने ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलने भारतातील पहिल्या शाळांमध्ये हे अत्याधुनिक फुटबॉल डेटा विश्लेषण तंत्रज्ञान आणण्याचे निश्चित केले आहे. त्यातून शाळांमध्ये पुढच्या पिढीसाठी फुटबॉल खेळाडू तयार होतील व त्यांना योग्य प्रशिक्षण मिळेल. फुटबॉल हे खेळ व्यवसायाव्यतिरिक्त खेळण्याची इच्छा असलेल्याला सर्व विद्यार्थ्यांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन सुनील छेत्री यांनी केले. But then I realized the importance of drinking water the night before the training, which is after you have dinner. You have to be enough hydrated to go and join the training. It might would not have affected me, but the chances of injuries go 60% more. So I had to pay $50. I didn't train and I learned it that way. This is a small way of telling you how important technology comes when it's about not getting injured. In a school, imagine, if there's a guy called Roy and there's a guy called Shane. A round of applause, please. Thank you, sir. Sir, this way.